You're watching Ahmednagar City Channel. नमस्कार, मी राणी कासलीवाल. एटीव्ही न्यूज मध्ये आपलं स्वागत. आमची प्रत्येक बातमी असेल खास, त्यासाठी पाहत रहा एटीव्ही न्यूज 24 तास. काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते, प्रदेश उपाध्यक्ष, माजी खासदार हुसेन दलवाई नगर शहराच्या दौऱ्यावर आले असता यावेळी त्यांचे अहमदनगर शहर जिल्हा अल्पसंख्याक काँग्रेस विभागाच्या वतीने शहर जिल्हाध्यक्ष अनिस चुडीवाला यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी शासकीय विश्रामगृहावर अल्पसंख्याक विभागाचे पदाधिकारी कार्यकर्त्यांशी त्यांनी संवाद साधला. नगर शहरात काँग्रेस पक्षाची संघटनात्मक बांधणी चांगल्या पद्धतीने सुरू आहे. सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न घेऊन कार्यकर्ते रस्त्यावर उतरत आहेत. राजकारणाच्या माध्यमातून जास्तीत जास्त समाजकारण केले पाहिजे. काँग्रेसच्या माध्यमातून शहरात याच विचारातून काम सुरू आहे. किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली शहरात काँग्रेस पक्षाला नवसंजीवनी मिळाली आहे, असे प्रतिपादन राज्याचे माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले. नगरमध्ये शासकीय विश्रामगृहावर आले असता कार्यकर्त्यांशी संवाद साधताना ते बोलत होते. राजस्थानमधील सुप्रसिद्ध अजमेरचे हजरत ख्वाजा गरीब नवाज दर्ग्याचे मुजावर तथा सुफी संत राशिद चिस्ती यांनी यावेळी आमदार थोरात यांची सदिच्छा भेट घेत अजमेर दर्गा येथील मानाची दस्तार थोरात यांना बांधून त्यांना व काँग्रेस पक्षाला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी थोरात यांनी देखील त्यांचा सत्कार करत सन्मान केला. यावेळी शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली माथाडी कामगार नेते सुनील भिंगार दिवे यांनी थोरात यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये काँग्रेस पक्षामध्ये कामगारांसह मोठ्या संख्येने प्रवेश केला. तर नुकतेच पक्षात प्रवेश केलेल्या विलास उबाळे यांच्यावर शहरातील महत्वाचे उपनगर समजले जाणाऱ्या केडगावच्या विभाग प्रमुख पदाची जबाबदारी सोपवण्यात आली. तसे नियुक्तीपत्र थोरात यांच्या हस्ते त्यांना प्रदान करण्यात आले. काँग्रेसने स्वतंत्र ग्रंथालय विभाग कार्यान्वित केला असून शहर जिल्हाध्यक्ष पदाची धुरा सुनील लांडगे यांच्यावर सोपवण्यात आली. विद्यार्थी काँग्रेसच्या शहर जिल्हा उपाध्यक्षपदी आकाश कदम तर ब्लॉक काँग्रेस कमिटीच्या सोशल मीडिया अध्यक्षपदी आर पाटील यांची नियुक्ती करण्यात आली. सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना थोरात यांच्या हस्ते नियुक्तीपत्र यावेळी प्रदान करण्यात आले. यावेळी किरण काळे यांच्यासह मनोज गुंदेच्या दशरथ शिंदे, संजय झिंजे, अनिस चुडीवाला, प्रवीण गीते, उषाताई भगत, शैलाताई लांडे, अल्तमश जरीवाला, राजूभाई जहागीरदार, निजाम जहागीरदार, मनसुख संचेती, रतिलाल भंडारी, गणेश चव्हाण, उत्तर महाराष्ट्र केसरी पैलवान पवन भिंगार दिवे, आकाश अल्लाट, प्रणव मकासरे, आनंद जवंजाळ, विलास उबाळे, सुनील भिंगार दिवे, अभिनव गायकवाड, इंजिनियर सुजित छेत्रे, अजय मिसाळ, हनीफ मोहम्मद जहागीरदार, गणेश आपरे, शंकर आव्हाड, मोहन वाखुरे, विकास भिंगार दिवे, मयूर भिंगार दिवे, गौरव घोरपडे, बाबासाहेब वैरागर, प्रकाश कोळपे, राजेंद्र तरटे, देवराम शिंदे, हाफिज सय्यद, हमरोज शेख, सोफियान रंगरेज, राहुल चाबुकस्वार, अजय भालेराव, करण अवचारे, अनंत तागड, प्रेम वाघमारे, आदेश साठे, श्रेयस बनसोडे, आदित्य खंडागळे, गौरव उजागरे आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, एटीव्ही न्यूज, अहमदनगर.